तुम्ही येताय की इथेच पार्टी एन्जॉय करणार आहात? आणि तुम्ही अजिबात चांगलं केलं नाहीये. ठीक आहे, कोर्टात भेटू मग. मी नाही घाबरत तुमच्या या पोकळ धमक्यांना. धमकी तुम्ही दिली आणि हे सगळ्यांनी बघितलंय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, यांचं वकील पत्र मी घेतलंय. पण सिद्ध कसं करणार? माझ्याकडे आय विटनेस आहे, कपिल. काय मग, कसा काय झाला वाढदिवस? आजोबा जेवले का? वाढदिवस मस्त झाला. शेवटी गंपू आला म्हणून आजोबांनी दोन घास खाल्ले तरी, नाही तर सकाळपासून काही खाल्लं नव्हतं बिचाऱ्यांनी. गंपू आला ना, चला हे एक बरं झालं. ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड. पण बाबा अहो, तो मदन गंपूला नुसता घेऊन नव्हता आला, डील करायला घेऊन आला होता तो. अरे बापरे, अगं हो ना, काय सांगतेस काय? काकांनी सकाळपासून काही खाल्लंय का नाही ह्याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नव्हतं. पण शेवटी बाबा म्हणाले तेच खरं, काकांनी गंपूला केक भरवला. सो हॅपी एंडिंग, ते जास्त महत्वाचं. पण बाबा, त्यांच्या मुलाला ना मी सोडणार नाही, कोर्टात खेचणार आहे मी त्याला. हे झालं तुझं म्हणणं, डोंट टेक इट पर्सनली. कायद्याची लढाई भावनेच्या भरात लढून चालत नाही, ती चूक तू करू नकोस. मागे एकदा माझ्या हातून ही चूक झाली आहे. आपल्या गावातले सावंत काका स्वतःच्या मुलाविरुद्ध केस टाकली आणि ऐन वेळेला माघार घेतली. मुलांनी केस जिंकली, सावंत काका तह हयात सोनेच्या राज्यात पिचत राहिले. पण बाबा, इथे तसं होणार नाही. कसं आहे ना, माणूस स्वतःला होणारा त्रास कितीही सहन करू शकतो, पण जेव्हा नवऱ्याला त्रास होतो ना, तेव्हा कुठलीही बाई ते सहन करत नाही. सुधा मावशी माघार घेणाऱ्यातला नाहीये आणि मी आणि कपिल त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. कपिलच्या भरोशावर केस घेतलीस तू ही? अगं ते स्वतःच एका केसमध्ये अडकले म्हणून थांबले तिथे. ज्या दिवशी त्या केस मधन मोकळे होतील ना, एक क्षणही थांबणार नाही तिथे. अगं इतना बाहेर पडायची त्यांची किती धडपड चालली आहे दिसत नाहीये का तुला? का तू मुद्दामून दुर्लक्ष करतेस? अगं आई, ही केस ना इतर केस सारखी तारीख पे तारीख वाली नाहीये, एकदम सोपी केस आहे, पटकन संपेल. आणि कपिल कसा इतका पटकन निघून जाईल, त्याचा कॉन्ट्रॅक्ट व्हायचंय अजून. आणि हे बघ, ही लढाई ना आम्ही दोघांनी सुरू केली. सो मला खात्री, तो मला असा अर्ध्या रस्त्यावर सोडून जाणार नाही. काका का मॅरेथॉन मध्ये धावायच्या आधी प्रकाश प्रकाशला पाहिलंस नाही? पलटस, अरे पलटस, पलटस कुठे? चोरी, अरे चोरी करतोस आणि पलटस? काका मी नाही पळत काका. अरे चोरी करतोस आणि पलटस कुठे तू? पकडून घ्यावलं तुम्ही मला. मा चोरी करतोस आणि पळतोस, लाज नाही वाटत? मी नाही चोरी केले काका. काका तुमचा हात एवढा लांब इथे मला पुकरू येतो काय असून तू काय करते रेकऱ्या? काका काय केलंय ना, लवकर सांगा काय केलं. असं मारतो ना. चोरी केली यानं देवळात. सनी, अरे पकडलं सोर देवळात. अरे मी माझ्या घरातल्या मंदिरात कधी जात नाही, देवळात कसा जाईन मी? खोटं बोलू नकोस, मी पाहिलंय तुला. अरे नाही रे बाबा, मी नाही खोटं बोलत. तर आई शपथ सांगतो मी चोरी नाही केली रे. याला सोडू नका, याला अजिबात सोडू नका. अरे तू पकड, असा चोपतो ना याला. हे बघ, तुला ना त्या ज्ञानेश्वरच्या ताब्यात देतो, म्हणजे तो तुझ्या अंगातलं चोरीचं भूत असं सर खाली काढे. कळलं ना? ओ काका खरंच सांगतो मी चोरी नाही केली. अरे तू लसून माझं ऐक ना यार, या मेमरीच्या शॉर्ट सर्किटला सांग मी नाही केली चोरी. मी तोंडावरून चोर वाटतो पण मी चोर नाहीये. तुला ना खरंच बदडूनच काढायला हवं. अरे सॉर, अरे सॉर, मला मी खरंच चोरी नाही केलं. काय चाललं? अरे हा तुझा मित्र प्रकाश, याने चोरी केली देवळात. प्रकाश हे काय लसून जरा सॉर रे. अरे सन म्हणजे सूर्य, सनी म्हणजे प्रकाश.
असल्यामध्ये लय मोठी प्रोसिजर आहे रे. काय? ते रेशन कार्डवर नाव चेंज करावं लागणार ना. इथून गेल्यावर करशील ना चेंज? तुला सोडणार का? हा असल्या सर यार, मला सर मी नाही चोरी केलं यार. सर मला खोट बोलतोस, मी बघितलंय तुला. नागाशी तर बोललात की बापचाने पाहिलं, आता स्वतः चिटिंग नाही करायची. बाबा पुरे. अरे सोडायचं कसं त्याला? यांनी चूक केली आहे, त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हो मी समजावतो त्याला, आपण नंतर शिक्षा देऊ त्याला. हा प्रकाश जा, तू जा बघ, शिक तुझ्या मित्राकडनं. हा तुला वाचवतोय तो, अभ्यास करतो, गुणी येतो. या तुम्ही का माझ्यासोबत एंटरटेनमेंट करता? सोरांना मला डायरेक्ट लसून सोर ना, तू पण ना फालतू. तुला ना मी काय बोलतो लसून, तुम्हाला सर मी तुला 10 देईन. 10,000? नाही रे, रुपये. काका सोरा. अरे मावशी, अजिबात घाबरायचं नाही. जे काही आहे ते सगळं खरं खरं सांगून टाकायचं. म्हणजे मदन आणि रश्मीने प्रॉपर्टीसाठी कसा तुमचा अपमान केला, कसा तुमचा मानसिक छळ केला, तुमच्या अंगावरती ते कसे ओरडायचे, काकांचा कसा अपमान करायचे, घराबाहेर कसं काढलं तुम्हाला, अगदी सगळं सगळं सांगून टाक. ओके मावशी, हे बघा मला माहिती आहे हे खूप कठीण आहे. तुमच्यासारख्या मानी माणसाला असं भर कोर्टामध्ये सगळं बोलणं खूप हॉरिबल आहे. तुमचा इमोशनल ब्रेकडाऊनही होऊ शकतो आणि ह्याचा केसवर खूप चांगला परिणाम होणार आहे. पण कधी कधी केस मागे घेण्याची शक्यता असते. बरं झालं तुम्हालाच बाबा, अंगात हुरूप आल्यासारखं होतं. नाही म्हणजे आता मी घाबरणार नाही. आधी मला वाटत होतं बिचाऱ्या गंपू समोर तमाशा व्हायला नको, पण आता नाही. काल झाला तो तमाशा खूप झाला. आता गंपूसाठी मी माझ्या नवऱ्याचा अपमान सहन करणार नाही. मदनला आणि रश्मीला त्यांच्या वागण्याची सजा मिळालीच पाहिजे. गुड मावशी, आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. तुला या केससाठी जे काही करावं लागेल ना ते सगळं कर. मला नाही सांगितलंस तरी चालेल, माझा विश्वास आहे तुमच्या दोघांवर. आहो रामाश्रयचे मालक, आम्ही इथे येऊन बरेच दिवस झाले म्हटलं. आमचं राहण्याचं बिल, जेवणाचं बिल काहीतरी घ्याल की नाही? नाही, आजच माझी पेन्शन झाली आहे जमा बँकेत, देऊन टाकते लगेच. वा, म्हणजे आता मुलानं आई वडिलांना बिल द्यायचं. हे बघ बाळा, हा तुझा व्यवसाय आहे. इथे इमोशनल होऊन नाही चालत. आणि तू जर बिल घेतलं नाहीस ना माझ्याकडून, तर मला सुद्धा कानकोंड होत राहील. मला तुम्ही छान छान ब्रेकफास्ट करून देता की नाही, मग त्यात होईल वसूल. विषय संपला. आणि काय ग तुझी फी? हो हो, मी अजिबातच माझं नुकसान करून घेणार नाहीये. आणि माझी फी जास्त आहे आणि ती तुम्हाला द्यावीच लागेल. देईन की? आणि नाही जमलं तर हप्ते हप्त्याने देईन. मग तर झालं. तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद सतत माझ्या बरोबर असू दे. तू सुद्धा ह्या कपिल सारखीच आहेस. अग माझे आणि यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशीच आहेत कायम. तुम्हाला जे जे हवंय ना ते सगळं मिळो. आणि तुम्हाला जे हवंय ना ते तुम्हाला एकमेकांना कळो म्हणजे झालं. त्यापासून तूच तर आधार दिलास. तू नसतीस ना तर केव्हाचा पळून गेलो असतो. कपिल, मी तर आहेच आणि नेहमीच असणार. पण तुझं काय? तू नाही ना पळून जाणार.